तर ते वक्तव्य करायला नाही पाहिजे होतं आज भारतातल्या प्रत्येक नागरिकाला प्रत्येक ग्रामस्थाला हे कळायला लागलेलं आहे ला की जे लोकसभेला झालं की मुस्लिम बांधवांना देश सोडून जावा लागेल संविधान बदलणार आहे हे सगळं खोटं बोलण्याचा प्रकार होता नक्की पोटामध्ये काय हे अमेरिकेमध्ये ओठावर आलेलं आहे पूर्वी देखील काँग्रेस आरक्षणाच्या सोबत नव्हती मंडल आयोगाची स्थापना झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी किती वर्ष झाली नव्हती हे माझ्यापेक्षा सिनियर पत्रकारचे इथे आहेत त्यांना माझ्यापेक्षा जास्त माहिती असेल त्याच्यामुळं आरक्षणाबरोबर काँग्रेस पूर्वी कधी नव्हती आताही नाही आणि भविष्यात देखील राहणार नाही हे राहुलजींनी अमेरिकेमध्ये जाऊन सांगितलंय हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट